नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये. ज्या बॉटलची रेवाने एक्सपायरी डेट चेंज केलेली असते, तर मग ती बॉटल उचलते आणि अर्थाला औषध देण्यासाठी रूममध्ये घेऊन येते. तर सीमा अर्थाबरोबर गप्पा करत असते आणि रमा त्या वाटीमध्ये ते औषध काढून त्यामध्ये पाणी मिस्क करून ते शेवटी अर्थाला द्यायला लागते. आणि तेवढ्यात पार्वती आजी येते. पार्वती आजी म्हणते की रमा थांब. रमा विचारते की आई आजी काय झाले. तर लगेच आई आजी ती बॉटल उचलते आणि रेवा सुद्धा आई आजी सोबत आलेली असते. तेव्हा आजी म्हणते की रमा, तू अर्थाला औषध देण्या अगोदर त्याची एक्सपायर डेट चेंज म्हणजे चेक केली होती का. रमा म्हणते की आई आजी. तर लगेच तेवढ्यात रेवा म्हणते की आई आजी, तिला एक्सपायर असे काही माहिती नसेल, तिचे शिक्षण झाले नाही, मग चुकून झाले असेल तिच्याकडून हे सर्व. रमा विचारते की आई आजी मला अगोदर सांगा की नेमकं काय झाले ते. तेव्हा आजी चिडते आणि काय काय झाले असे विचारते. मूर्खपणाचा कळस करून ठेवला तू. एक्सपायर झालेले औषध तू अर्थाला देत होतीस आणि त्याचा तिला काही अपाय झाला असता म्हणजे. तर रमा म्हणते की काय. आणि सीमा आणि रमा एकमेकींकडे पाहू लागतात. तेव्हा रमा म्हणते की आई आजी हे कसे शक्य आहे. आणि आजीच्या हातातील ती बॉटल घेऊन ती चेक करते आणि त्यावर तर ती टेज डेट ही चेंज झालेली असते. तेव्हा अक्षय येतो. अक्षय विचारतो की काय झाले. तर आजी म्हणते की बघ ना तुझ्या बायकोचा पराक्रम, एक्सपायर झालेले औषध ती अर्थाला देत होती. तेव्हा अक्षय म्हणतो की आजी ती असे का करेल. तेव्हा रमा म्हणते की आओ मी खरंच सांगते आणि काय बोलावे ते तिला समजत नाही. तेव्हा आजी म्हणते की मग अक्षय तूच चेक कर की ती तारीख. तुझ्या डोळ्यांनी रमा ही अक्षयच्या हातात ती बॉटल देते आणि आत्ताच मी मागच्या महिन्यात आणले असे सांगते. तेव्हा आजी म्हणते की अगं मग गेल्या महिन्यातच ते एक्सपायर झाले बघ ना. तर अक्षय ती बॉटल चेक करतो आणि त्यावर सुद्धा ती एक्सपायर डेट ही होऊन गेलेली असते. तेव्हा अक्षय म्हणतो की रमा 1 जून 2024. रमा म्हणते की आओ पण असे कसे शक्य आहे, मी तर तारीख बघून घेतली होती, तेव्हा तिथे 2025 होते. सरांनी सुद्धा मला सांगितले होते की अजून 1 वर्ष चालते ते. तेव्हा आजी म्हणते की अगं दुकानदार काही बोलेल पण तुला अक्कल नको का. रमा म्हणते की अहो मी तेच सांगते की मी सुद्धा पाहिले होते आणि दुकानदारांनी सुद्धा सांगितले होते. तेव्हा रेवा म्हणते की रमा कदाचित तुझी मिस अंडरस्टँडिंग झाली असेल, तू कुठल्या तरी विचारत असेल आणि तुझ्याकडून ही चूक झाली असेल. तेव्हा रमा मात्र रेवाला म्हणते की मी तुझ्याशी बोलतच नाही, तू या सगळ्यामध्ये पडूच नको. तेव्हा रमा म्हणते की आई आजी मी तुम्हाला खरंच सांगते की माझ्यातून अर्थाच्या बाबतीत असा हलगर्जीपणा नाही होणार. तेव्हा आजी म्हणते की अगं रमा पण तो हलगर्जीपणा झालाच ना आणि मी तुला अगोदरच सांगितले होते की मी तुला एक शेवटचा चान्स देते पण तो चान्स सुद्धा तू घालवला. तेव्हा रमा म्हणते की आई आजी प्लीज तुम्ही असे बोलू नका, खरंच मी बघितले होते. आजी म्हणते की तुझ्यावर विश्वासच कसा ठेवू, दिवसेंदिवस तुझ्या चुका ह्या वाढतच चालल्या आणि त्या सुद्धा अर्थाच्या जीवावर बेतील अशा. तेव्हा अक्षय म्हणतो की आजी प्लीज ऐकून घे. तर आजी म्हणते की अक्षय तू एक शब्दही मध्ये बोलू नकोस, तुला इतका पुळका आहे आपल्या बायकोचा. तर सीमा उठते आणि आजीला म्हणते की जरा शांत व्हा, तुमच्या आवाजामुळे अर्थाला त्रास होईल. तर आजी म्हणते की अगं कशी शांत होऊ, मला सांग अर्थ आपल्या घरातलीच आहे ना बाहेरची आहे का. आणि अगदी बाहेरची जरी असती तर तिच्या सुद्धा बाबतीत मी असा बेजबाबदारपणा खपून घेतला नसता. तेव्हा रमा म्हणते की आई आजी खरंच मी तुम्हाला सांगते की मी खरंच तारीख पाहिली होती आणि ठीक आहे तुम्हाला वाटते की माझे चुकले, मी तुमची माफी मागते. म्हणून रमा हात जोडून आई आजीची माफी मागते. तुमच्यासमोर हात जोडते पण माझ्यापासून अर्थाला लांब करू नका. तेव्हा आजी म्हणते की रमा ही माफ करण्यासाठी गोष्ट नाही, ही साधी चूक नाही, अक्षम गुन्हा आहे हा. तेव्हा रमा म्हणते की आई आजी प्लीज प्लीज असे करू नका, प्लीज अर्थाला माझ्यापासून लांब करू नका, एक चान्स द्या मला. तेव्हा आजी म्हणते की रमा कशी तुझ्यावर दया दाखवणार, तुझा तर मात्र आता अतिरिक्तपणा वाढलाय. तेव्हा सीमा म्हणते की आई पण आतापर्यंत अर्थाला तर रमाने सांभाळले आणि खूप छान सांभाळले. तर आजी म्हणते तेव्हा आजी म्हणते की अगं रमा तुला असे वाटते की तुझ्या इतका अर्थाचा सांभाळ दुसरे कोणीच करू शकत नाही का. तेव्हा रमा रडतच म्हणते की आई आजी असे काही नाही आणि मला असे म्हणायचे सुद्धा नाही, प्लीज मला एक चान्स द्या, अर्थापासून मला लांब नका करू. तेव्हा सीमा म्हणते की आई तुम्ही रमाला आणखीन एक चान्स द्या, मी तुम्हाला सांगते रमापेक्षा आणखीन कोणीच चांगलं अर्थाला नाही सांभाळू शकत. तेव्हा लगेच रेवा म्हणते की मी सांभाळू शकते, मी अभिषेकची बायको आहे म्हणजे अर्थाची आई. आणि ते बोलणे ऐकून सर्वांना तर धक्काच बसतो. रमा आणि अक्षय सीमा यांना रेवाचा खूपच राग येतो. तेव्हा रमा ही पुढे येते आणि रेवा अजिबात नाही, तुझी ही नाटकं अगोदर बंद कर आणि तू अर्थाची आई नाहीस, काही झाले तरी मी अर्थाला तुझ्याकडे नाही देऊ शकत. आणि रमा पुन्हा आई आजी जवळ येते आणि आई आजी प्लीज तुम्ही असे करू नका, अर्थाला रेवाकडे देऊ नका. म्हणून आई आजीची खूप विनवणी करू लागते आणि रेवावर तुम्ही आत्ता विश्वास नाही ठेवू शकत, हवं तर तुम्ही आबिदादांच्या रूममध्ये जाऊन आबिदादांची अवस्था बघा, त्यांनी आत्ता काय केले मग ठरवा की तुम्हाला काय करायचे ते. अगोदर बघा सर्व आणि मग
मग ठरवा, पण आता गडबडीत असा निर्णय घेऊ नका, म्हणून रमा हात जोडून आयाजीची विनवणी करत असते. फक्त एक चान्स आयाजी तुम्ही मला देऊन बघा. तर लगेच रेवा म्हणते की रमा बाद झाले, काही बोलत नाही म्हणून वाटेल ते आरोप करत सुटली. आणि जसा तू चान्स मागते तसा मी सुद्धा एक आयाजींना चान्स मागते. मला सुद्धा प्रूव्ह करून दाखवायचे की मी आर्थाची एक चांगली आई बनू शकते. आणि आयाजीला विचारते की आयाजी मी बरोबरच बोलते. तर लगेच अक्षय म्हणतो की आयाजी रेवाकडे आर्थाला देणे हा ऑप्शनच नाही. आत्तापर्यंत ही आपल्याशी कशी वागली, घरात कुणाला कुणाला किती त्रास दिला आहे तुला सर्व माहिती आहे. आणि शिवाय तुला अभ्याची सुद्धा कंडिशन माहितीच आहे. तेव्हा रेवा म्हणते की अक्षय जसा उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरू होतात, ऋतू बदलतात, तसे माणसं सुद्धा बदलतात. मी बदलले, अभिषेक सुद्धा बदलेन. अक्षय म्हणतो की मला तुझ्याशी बोलण्यात तर कोणताही इंटरेस्ट नाही. आणि आजीला म्हणतो काय कसला विचार करते, हिच्याकडे देणे हा पर्याय नाहीच. आणि विचार कसला करतेस तू, जर हिच्याकडे अर्थाला दिले तर तुला पश्चाताप होईल. तेव्हा आजी म्हणते की नाही अक्षय, पश्चाताप तर मला आत्ता होतो रमाकडे अर्थाला दिल्याचा. मला अर्थाच्या भविष्याचा विचार करायचा. मला दिसते ना तुम्ही दोघे तिला व्यवस्थित नाही सांभाळू शकत. आणि अक्षय ठीक आहे, तू इतर वेळे घरी असायचा, परंतु आता तर बिझनेसमध्ये तुला जास्त लक्ष द्यावे लागेल. मग तू घरी नसताना अर्थाला कोण सांभाळणार, कोण तिच्याकडे लक्ष देणार. तुझी आई सीमा जितकी वेंदळी आहे तितकी तुझी बायको रमा वेंदळी आहे. सीमाने बरोबर आपल्यासारखी सून घरामध्ये शोधून आणली. ते ऐकून सीमाला सुद्धा वाईट वाटते आणि रमाच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येते. अक्षयला सुद्धा नेमकं काय उत्तर द्यावे आणि आजी अशी का बोलत असे म्हणून आजीचा खूप राग येत असतो. आणि आजी म्हणते की या बाबतीत मी कोणतीही अर्थाची जबाबदारी ही तुमच्यावर देऊ शकत नाही. आता यापुढे अर्थाची जबाबदारी रेवा तुझी राहील. तेव्हा अक्षय सीमा आणि रमा यांना तर खूप मोठा धक्का सुद्धा बसतो आणि खूप वाईट वाटते. तर लगेच रमा पुन्हा म्हणते की आयाजी प्लीज. आणि रेवा ही सीमाच्या हातातून अर्थाला घेते. तर रमा म्हणते की अहो तुम्ही शांत का, आयाजींना समजावून सांगा व्यवस्थित. आणि रमा अक्षय जवळ येते आणि तुम्ही आयाजींना समजावून सांगा. अक्षय आयाजीला समजवण्याचा प्रयत्न करतो परंतु आयाजी काही ऐकत नाही. आणि रेवाला म्हणते की रेवा यू बेटर टेक केअर ऑफ ओके. तर रेवा खूपच खुश होते आणि आयाजी आपल्या रूममध्ये निघून जाते. रमा खूप रडत असते. तेव्हा रेवा ही रमाला म्हणते की तू अर्थाचा पाळणा आणि तिची खेळणी माझ्या रूममध्ये आणून ठेवशील, आय मीन कोणाकडे तरी पाठवून देशील का. आणि सीमाला म्हणते की काकू काकू. तर सीमा रागाने म्हणते की काय माझा तेवढा फोन देतान का. तर लगेच सीमा रागाने तो फोन देते आणि रेवा आपल्या रूममध्ये निघून जाते. तर रमा खूप रडत खाली बसते. अक्षय आणि सीमा तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात. अक्षय म्हणतो की अगं रमा स्वतःला सावरतो, रमा तर खूप रडत असते. नंतर इकडे आभी रेवाचे नेमकं हे काय चाललंय म्हणून डोक्याला हात लावतो. रेवा ही अर्थाला आपल्या रूममध्ये घेऊन येते आणि वेलकम टू यू अर्था असे आणि म्हणून तिला पाळण्यामध्ये टाकते. आभी रेवाला म्हणतो की रेवा हे सर्व काय चाललंय तुझे, हे सर्व सामान त्या रूममधील जागा कुठे कमी होती. आणि तो रेवावर भडकतो. तेव्हा रेवा म्हणते की अरे हळूच बर, थोड्या दिवसाचा प्रश्न आहे, मी अर्थाला झोपवते. आणि अर्थाला म्हणते की झोपायचे नाही, रात्र झाली झोपायता. तर आभी म्हणतो की ठीक आहे, झाले ना तुझ्या मनासारखे, मग आता खुश ना, मग आता माझ्या मनासारखे कर. आणि रेवाला तू जवळ घेतस. हा रेवा मात्र अभिपासून लांब जाते. आणि अभी मी तुला सांगितले होते ना अगोदर तू दारू सोड. तेव्हा अभी म्हणतो की अगं रेवा पण मी खरंच दारू पिलो नाही. तेव्हा रेवा पुन्हा बाजूला जात म्हणते की अरे अभी मी आज पुरते नाही बोलत, काल जे झाले त्याबद्दल बोलते. अभी म्हणतो की अगं मी काल पिणारच नव्हतो, पण काल तू दिली होती म्हणून मी पिलो होतो. रेवा म्हणते की हो अभी मीच तुला प्यायला दिली होती, परंतु मी फक्त एकच पेक तुला पिण्यासाठी सांगितला होता, पण तू पूर्ण दारू संपवली. तर अभी म्हणतो की मी तुला म्हटलो होतो की मला देऊ नको, मला नाही कंट्रोल होत. आणि पुन्हा तो ओरडून म्हणतो की काय फालतूगिरी लावली तू ही सर्व. तेव्हा रेवा म्हणते की शांत अर्थ झोपलेली आहे. आणि अभिला म्हणते की ठीक आहे, मी एक आठवडा तू दारू पिऊन जर नाही दाखवली तरच मी समजेल की खरंच तुला आपल्या नात्याबद्दल काहीतरी चांगले वाटते म्हणून, तरच मी तुला माझ्याजवळ येऊन देईल. तर आभीला खूप संताप येत असतो. तेव्हा तो रागाने म्हणतो की रेवा मला खरंच कळत नाही की तुला नेमकं काय हवे, आपल्या लग्नाला इतके दिवस झाले तरी सुद्धा तू तुझ्याजवळ येऊन देत नाही. रेवा म्हणते की अरे अभी शांत हो, आरती झोपलेली आहे, जरा बघ ना तिच्याकडे, ती किती आरती सारखी दिसते. आणि मला तिला बघितल्यानंतर आरतीचीच आठवण येते.
आणि तिच्याकडे बघून तुला असे वाटत नाही का रे, आरतीने तिला जन्म दिला नसता तर आज आरती जिवंत असती? तेव्हा अभि रागाने शट अप असे बोलतो. तर आणि अभि रागाने रेवाला म्हणतो की नॉनसेन्स काय बोलते तू, तुला हे कळते का? आणि रागाने तो रेवाचा हात धरतो. रेवा सॉरी सॉरी करतो आणि अभि रागाने म्हणतो की तुला मला सपोर्ट नाही ना करायचा. मग ठीक आहे, तुला वाटेल तसे तू कर आणि मला वाटेल तसे मी करतो. आणि अभि रागाने तिथून बाहेर निघून जातो आणि दारूची बॉटल घेऊन येतो. तर रेवाच्या अगदी मनासारखे होत असते आणि नाटक करत रेवा म्हणते आणि अभि रागाने ती दारू पित असतो. रेवा मात्र अर्थाला पाळ मध्ये झोका देऊन मनात म्हणते की अभि हे तर असेच होत राहणार, कारण कधीही मी तुला माझ्याजवळ येऊनच देणार नाही. जेव्हा जेव्हा तू माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करशील तेव्हा तेव्हा मी तुला दारूच्या जवळ ढकलेन. आणि मुद्दाम अर्थाजवळ येऊन नाटक करत असते. त्यानंतर इकडे रमा तर खूपच रडत असते आणि अक्षयला म्हणते की अहो, मी तुम्हाला वाटते का अर्थाच्या बाबतीत असे काहीतरी करेन? इतक्या दिवसापासून मी अर्थाला सांभाळते आणि आजपर्यंत असे काही झाले नाही आणि आजच मी असे का करेल, म्हणून खूप रडत असते अक्षयला. मात्र रमाला कसे समजावे तेच कळत नाही, त्याला सुद्धा खूप वाईट वाटत असते. रमा रडत म्हणते की आओ, मी हे सर्व नाही करत, रेवा करते हे सर्व, तुम्ही प्लीज सांगा ना. अक्षय म्हणतो की हे बघ रमा, तुझ्या बोलण्यामध्ये जरी तथ्य असले तरी आता मी काय करू शकतो, तूच सांग मला की मी काय करू शकतो. रमा रडत म्हणते की आओ, मी तुम्हाला खरंच सांगते की मी तारीख पाहून घेतली होती, बाकी मला काही कळत नसेल, पण आओ मला इतकी तरी अक्कल आहे की मी ते औषध बघून घेतले होते. अक्षय म्हणतो की मान्य आहे, आजी जसे म्हणते की तुझ्या वाचण्यात चूक झाली असेल. अगं रमा, तुला वाटले असेल की त्यावर 25 आहे, पण त्यावर 24 सुद्धा असू शकते. रमा नाही नाही करत असते आणि अहो, मी 25 आहे असे वाचून घेतले होते असे खूप रडत सांगत असते. रमा म्हणते की आजपर्यंत मी धांदरटपणा करत आले, परंतु अर्थाच्या बाबतीत मी कधीही असे धांदरटपणा नाही केला, मन लावून मी तिची काळजी घेत होते. माझ्याकडून असे नाही झाले, तुम्ही जा बरं अर्थाला घेऊन या. तुम्ही राहू शकणार का अर्थ वाचून? तुम्ही जा आणि अर्थाला परत घेऊन या. अक्षय म्हणतो की अगं रमा, अगोदर शांत हो, अर्थ तर आपलीच आहे, ती आपल्याकडेच असणार. रमा ऐकायला तयार नसते आणि तुम्हाला सर्वांना वाटते की माझी चूक आहे, मग त्याची शिक्षा मी भोगते, त्याची शिक्षा मला मिळायलाच हवी आणि माझे चुकले ना, म्हणून रमा रागाने आपल्या तोंडात मारून घेत असते आणि खूप जीवाची कासावीस करत असते, रडत असते. अक्षय तिचे हात धरतो आणि रमा बाद झाले. रमा म्हणते की मी तुमच्या पाया पडते, कारण रमाची अवस्था खूप बिकट झालेली असते. रमा म्हणते की आहो जा ना तुम्ही अर्थाला घेऊन या. तर अक्षय म्हणतो की आईक, उद्या अर्थ आपल्याकडे राहील, ती स्वतः आपल्याकडे आणून देईल तिला. रमा म्हणते की नाही, आजचा दिवस काय, एक क्षण सुद्धा मी अर्थाशिवाय नाही राहू शकत, मला अर्थ हवी, मला अर्थाशिवाय झोप नाही लागत, ती दिवसभर माझ्या बरोबर खेळते आणि तिच्याशिवाय मला झोप सुद्धा येत नाही, माझा अख्खं आयुष्य अर्थाभोवती आहे, तुम्ही तिला घेऊन या. तर अक्षय म्हणतो की अगं रमा, मला सर्व कळते, पण आजचा एक दिवस अर्थाला त्या बाईकडे राहून दे, घरातील सर्वांना कळून दे की ही बाई अर्थाचा व्यवस्थित सांभाळ करू शकत नाही. जी बाई स्वतःची जबाबदारी उचलू शकत नाही, ती बाई इतकी मोठी जबाबदारी कशी उचलू शकते? रमा ऐकायलाच तयार नसते की मला तिचे काही घेणे नाही, तुम्ही फक्त अर्थाला घेऊन या, म्हणून रमा खूप रडत असते. त्यानंतर इकडे अर्थ खूप रडत असते. रेवा तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु अर्थ ऐकायला तयार नसते. अभि दारूच्या नशेत रेवाला म्हणत असतो की रेवा अर्थाला अगोदर शांत कर, मला तिच्या रडण्याने खूप त्रास होतो. रेवा फक्त खुळखुळ वाजवत असते आणि काय झाले, तुला भूक लागली का? अर्थ तर जोरजोराने रडत असते आणि अभि प्रचंड वैतागतो आणि लगेच उठतो. मी चाललो, त्याला चालता सुद्धा येत नसते, नशेमध्ये तो खूप असा वैतागून बाहेर निघून जातो. तर रेवा सुद्धा खूप वैतागते आणि उगाच तुझी जबाबदारी घेतली मी, तुला ते रमाकडेच द्यायला हवे होते. इकडे रमाला शिवाय अर्थाशिवाय झोपच लागत नसते. अर्थाचे दुपटे घेऊन ती अंगाशी झोपण्याचा प्रयत्न करते, परंतु अर्थाबरोबर घालवलेले सर्व क्षण तिला आठवतात आणि अर्थाची खूप आठवण येत असते. रमा शेवटी उठून बसते आणि तिचे दुपटे हातामध्ये घेऊन खूप रडत असते आणि हा भाग येते संतो. पुढील भागामध्ये अर्थ खूप रडत असते. रेवा तिला शांत करण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु मात्र काही रडायची थांबत नाही. रेवा खूपच वैतागते आणि हिला तर रमाकडेच ठेवायला हवे होते. आणि तेवढ्यात रमा दरवाजा उघडून आतमध्ये येते. तर रेवा म्हणते की रमा तू काय करतेस? तर रमा रडतच रेवाला म्हणते, मी खरंच गं अर्थाशिवाय नाही जगू शकत, मला तिच्याशिवाय झोप नाही लागत, तू जर म्हणत असशील तर मी झोपू का तिला? तर रेवा म्हणते की मी नाही देणार तिला, नाहीतर तू सर्वत्र प्रूफ करू शकशील तुलाच हिला झोपवता येते, मला तर काहीच येत नाही. हो की नाही? तर मला आणखीन वाईट वाटते. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.